कशी नाराज बसली हा काऊन एकदम तू आधा दिवस झाले कोणे कामाले नाही काही नाही घरच्या घरी आणि एकदम नाराज होऊन बसली असं का तुझ्यावर संकट आलं ताई रासायनिक खत औषधी फवारल्यामुळे खूप माझ्यावर कर्ज झालं आणि उत्पन्न कमी झालं त्याच्यामुळे ताई सावकार लोक खूप माझ्या घरी येते आणि मला तू खूप त्रास देते काही कसं म्हणजे काहीतरी कराव खरं असंच वाटून झालं ताई तुला तर म्हणलं होतं का रोज समितीच्या मीटिंगला मासिक मीटिंग होते त्या मीटिंगमध्ये येत जा चल मी माझ्या शेतात जीवामृत कसं बनवायचं ते सांगते पाहू ज्वाला ताई जीवामृत बनविण्यासाठी एक प्लास्टिकचा ड्राम पाहिजे तेही म्हणजे आपण आपल्याला जर 50 लिटरचा ड्राम म्हणजे जीवामृत बनवायचं असलं तर 100 लिटरचा ड्राम हा एक फडकं दोरी ही काडी आणि गूळ बेसन आणि हे बेसन गूळ भिजवासाठी भांडं गोमूत्र आणि हे शेण आणि हे पाणी जीवामृत बनविण्यासाठी आपण म्हणजे 100 लिटरचा ड्राम त्यात 50 लिटरचं बनवायचं आहे आपल्याला तर 50 लिटरचं बनविण्यासाठी 1 पाव गूळ आणि 1 पाव बेसन हे अगोदर बेसन आणि गूळ भिजवून घ्यायचं कारण गूळ जर असाच टाकला तर ते त्याच्यात विरघळणार नाही म्हणून अगोदर भिजवून ठेवायचं उज्वला ताई याच्यात थोडं पाणी घ्यायचं सोयाबीनचं किंवा तुरीच्या डाळीचं बेसन न घेता चण्याच्याच डाळीचं बेसन घ्यायचं कारण चण्याची डाळ जेवढी लवकर म्हणजे म्हणजे फसफस होते आणि त्या आपण काय म्हणतो आपल्या भाषेमध्ये आमते तेच बेसन घ्यायचं त्याच्या बेसनामुळे जीवाणूची झपाट्याने वाढ होते म्हणून बाकी म्हणजे तुरीचं याचं त्याचं न घेता चण्याच्याच डाळीचं बेसन घेणं आवश्यक आहे आणि हे म्हणजे घुटल्या नाही राहिलं पाहिजे असं म्हणजे एकदम पूर्ण म्हणजे मिळलं पाहिजे असं भिजवायचं आता गुळाचं आणि हे बेसनाचं द्रावण तयार झालेलं आहे हे बाजूला ठेवून आता बाकीची प्रक्रिया करू गोमित्र 5 लिटर कारण आपल्याला 50 लिटरचं द्रावण करायचं आहे त्यासाठी गोमित्र 5 लिटर त्यात पाणी मिसळायचं थोडं तसं पाणी आपल्याला 40 लिटर घ्यायचं आहे पाणी आणि 5 किलो शेण आता याच्यामध्ये 5 लिटर गोमूत्र आहे आणि 5 किलो शेण आहे आणि 40 लिटर पाणी आहे आता हे जसं म्हणजे आपण सड्यासाठी करतो नाही का जसं गिलावा करतो अशासारखं बिलकुल असं बारीक असं म्हणजे मऊ मऊ असं करायचं हे आणि हे झालेलं आहे तयार ड्रममध्ये 40 लिटर पाणी टाकायचं पाणी झालं की हे शेणाचं द्रावण टाकून द्यायचं त्याच्यात त्या ड्राममध्ये आपण शेण गोमूत्र आणि पाणी टाकलं आणि मगाशी जे बेसनाचं आणि गुळाचं द्रावण केलं ते आता टाकायचं आहे आता हे शेण गोमूत्र आणि बेसनाचं द्रावण हे सगळं आपण टाकलं आणि ते एकीकडूनच रोज सकाळी दिवसातून एकदा हे असं काढीनं ढवळायचं जीवामृत तयार झालं आता हे कमीत कमी 7 ते 8 दिवसा फडबुडे बंद होते तोपर्यंत असं ढवळत राहायचं आणि सुती फडक्याने जेणेकरून याला पाऊस आणि ऊन याच्यापासून सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठी हे ऊनाच्या आणि सावली पावसामुळे बचाव झाला पाहिजे असं बांधून ठेवायचं यासाठी प्लास्टिकचं झाकण किंवा काही न घेता सुती कपडाच घ्यायचा कारण जेणेकरून याला हवाही लागली पाहिजे पहा उज्वला ताई हे असं म्हणजे एकदम सोप्यात सोपं आणि
किचकट किचकट नाही काही नाही आणि लवकरात लवकर होणार आहे जीवामृत तयार झाले. हे जीवामृत 7 ते 8 दिवसापर्यंत असं ढवळत राहतं, जोपर्यंत बुडबुडे बंद होत नाही तोपर्यंत. जे जीवामृत झालं असं समजायचं नाही, बुडबुडे बंद झाले की समजायचे की हे जीवामृत तयार झालं. आणि हे तयार झालेलं जीवामृत 20 दिवसाच्या आतमध्ये आपल्या कोणत्याही पिकाला द्यायला पाहिजे. जीवामृत तयार करताना घ्यावयाची प्रमुख काळजी: जीवामृतासाठी धातूच्या भांड्यांचा वापर करू नये. ऊन व पावसाच्या पाण्यापासून जीवामृताचा बचाव करावा. जीवामृताला कापडाने झाकून ठेवावे. दररोज घडाईच्या काट्याप्रमाणे लाकडी काठीने ढवळावे. 20 दिवसाच्या आत त्याचा वापर करावा. इंद्रताई, तुम्ही किती चांगल्या सोप्या पद्धतीने मला सांगितलं. आज फारच ताई, याच्यासमोर मी जे तुम्ही आता जीवन प्रक्रियाबद्दल माहिती मला सांगितली ना, ते मी खरंच याच्यासमोर करीन. उज्ज्वलाताई, मी सांगितलं होतं ना जीवामृतचा कसा फायदा होते. बघा, माझं शेत किती म्हणजे बोंड चांगले आहेत आणि कापूस पण आतापर्यंत हिरवीगार पराठी आहे. म्हणून तुम्हाला म्हणलं की जीवामृत नेहमी फवारत जा आणि नेहमी म्हणजे झाडाला जीवामृत देत जा, असा फायदा होते आज जीवामृतचा. बघा माझं शेत. खरंच ताई, तुम्ही सांगितल्याबद्दल मला खूप सारं पटलं. आजपर्यंत मला माझा विश्वास नव्हता, पण आता मी प्रत्यक्ष तुमचं वावर बघितल्यानंतर मला विश्वास आला. तर मी या पद्धतीने मी करेल ताई समोर. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपण शेती करत असताना पूर्वीच्या काळामध्ये आपण म्हणत होतो की आपण शेतामध्ये कुठलेही वाण पेरलं तरी ते तसंही निघून येत होतं, कुठल्याही मशागतीची बागी त्यामध्ये न करता सुद्धा, कारण त्यावेळी आपली जमीन जिवंत होती असं आपण म्हणत होतो. आपण बघितलं असेल की जीवामृतामध्ये बेसनाचा उपयोग केला जातो, गुळाचा उपयोग केला जातो, शेणाचा उपयोग केला जातो, गोमूत्राचा उपयोग केला जातो. ही सगळी जी काही घटक आहेत ही या सूक्ष्मजीवांची वाढ झपाट्याने होऊ घालतात. आणि या जीवामृताचा वापर करत असताना एक महत्त्वाची बाब अशी की आपल्या जमिनीमध्ये योग्य प्रमाणात ओलावा असणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीतच याचा वापर केला पाहिजे. शेतकरी बंधू भगिनींनो, जीवामृताचा वापर करत असताना या जीवामृताचा वापर मग शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला नेमकं कोणत्या वेळी द्यावं? या जीवामृताला आपण जमिनीमध्ये योग्य ओलावा असताना झाडाच्या बुडात एखादी टाकी असेल, एखादी कॅन असेल, त्यामध्ये आपण जीवामृत घेतलं, त्याला एक छोटं छिद्र पाडलं आणि पूर्ण ओळीमध्ये झाडाच्या बुडामध्ये आपण जर दिलं, या पद्धतीने जर दिलं, तर ते सर्वोत्कृष्ट पद्धतीने त्या पिकाच्या वाढीला पोषक असं ठरते. सर्वसाधारणपणे पिकाच्या दोन अवस्था असतात, एक पिकाच्या वाढीची अवस्था आणि पिकाच्या प्रजनन अवस्था. म्हणजे प्रजनन अवस्था म्हणजे फुलोरापासून पुढचा काळ आणि वाढीव अवस्था म्हणजे प्रजननापूर्वीची अवस्था. तर शेतकरी बंधूंनी आपापल्या पिकांना फुलोरेच्या आधी 2 वेळा आणि फुलोरेच्या नंतर 2 वेळा, कमीत कमी जास्तीत जास्त 1 महिन्याच्या अंतराने जर जीवामृताचा वापर प्रत्येक पिकाला 4 वेळा जर शेतकरी बंधू करू शकले तर नक्कीच त्यांना त्यांच्या शेतामध्ये त्यांच्या पिकाच्या उत्पादनामध्ये फार आमूलाग्र बदल झाल्याचा त्यांना जाणवेल. एका एकराला सर्वसाधारणपणे 200 लिटर जीवामृत या प्रमाणामध्ये याचा वापर केला पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर शेतकरी बंधूंनो आपण जीवामृताचा वापर केला तर नक्की आणि नक्की तुमच्या जमिनीची सुपीकता वाढेल, तुमच्या जमिनीमध्ये सजीवता येईल. आणि ही सजीवता कशामुळे येणार? तर नक्कीच आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध सूक्ष्म जीवसृष्टीमुळे. तर शेतकरी बंधूंनो, आपल्या जमिनीला सजीव करण्यासाठी, आपली शेती शाश्वत टिकवण्यासाठी, शाश्वत पद्धतीने शेती करण्यासाठी आपण या जीवामृताचा पूर्ण वापर करावा, कळकळीची विनंती.